अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. कारण मला सगळं गणित पाळतो, कितीही पळाले तुझं तरी निवडणूक येणार, विधानसभेचं गणित येणार आणि पवार साहेब विजय दादा म्हणणार. असू दे गणपतराव वेळोवेळी जरा शांत घे, मी नाही आलो कधी या मांडलीत म्हणलं, माझी मला धडक द्यायची आहे, मला नव्हती तिकडे म्हणलं, तुझी तू राहिली. सांगोलाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि मोहिते पाटील अकलूजकर यांच्यातील राजकीय दुरावा सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या मागील 35 वर्षातील प्रत्येक निवडणुकीत चर्चिला गेला आहे. याचे कारणही तसंच होतं. स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख हे जरी शेकाप या वेगळ्या पक्षात राहिलेले असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते सदैव मोहिते पाटील यांच्याशी राजकीय दोस्ताना ठेवून होते. DCC बँक असो अथवा जिल्ह्यातील इतर कुठल्याही राजकीय घडामोडीत यात मोहिते पाटील यांचा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे समर्थन लाभलेले होते आणि यातूनच सांगोला मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थक विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात प्रचार करीत आले होते अशीच चर्चा होत होती. मागील महिन्यात कासेगाव येथील सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वर्गीय गणपतबाबा आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय मैत्रीची आठवण देखील प्रखरपणे करून दिली होती. आज पुणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आता उघडपणे माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत मोहिते पाटील यांच्या उमेदवारीस आपला विरोध असल्याचं ठणकावून सांगितलं. साहेब, माढा लोकसभेच्या उमेदवारावरून सध्या चर्चा रंगली. माढा लोकसभा पक्षातर्फे काय उमेदवारी देणार? ती जागा भाजपच्या आहे, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही, करणारही नाही. आणि शिवसेनेचा आम्ही एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रंजिश नाईक निंबाळकर यांना राहिलेला आहे, त्यांनाच मी पाठिंबा देणार. माझा पाठिंबा नाही का? त्यांना पक्षानं तिकडे दिलं तर काम करेन, पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार, कारण त्यांनी गेल्या 5 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे. खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रंजिश निंबाळकरांचा सिंहाचा वाटा.